कशी आता संस्कृती? बरी, आता बोलती पण. आता बोलते पण ना, प्रयत्न करते म्हणजे. संस्कृती काय काय बोलते ती आता? आई, हा पप्पा, दादा, बाबा एवढं बोलते ती आता. ठीक आहे, त्या खाली सोडा बरं, बघू कशी चालते ती आता. इकडे माझ्याकडं इकडे मोबाईल हे घे हे घे मोबाईल होतो. हे घे मोबाईल, घे घे मोबाईल, जा फोन घे, जा फोन घे, घे. हॅलो कर, हॅलो कर, पप्पांना फोन करा, फोन करा. हॅलो, हॅलो कर, हॅलो कर. म्हणजे चालण्यात फरक आहे, जेवणात फरक आहे. हा, आता बोलायला पण लागली ना. बोलायला आई प्रत्यक्ष नव्हती बोलत, आता एकदम स्पष्ट म्हणते. आता स्पष्ट बोलते ना ती, हा सगळं व्यवस्थित बोलते ती. आता बर, हिला काय आजार आहे? हिला आजार काय? हिला काय नाही, आम्ही तिकडे नेली होती ना पुण्याला. हा, त्या डॉक्टरने सांगितलं होतं म्हणजे डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम आहे. मग काय बोलले पुढे, काय होईल? काहीच फरक होणार नाही. असं बोलले होते. तुम्हाला काय वाटलं नाही, काहीच फरक नाही, तर आमच्याकडे घेऊन या. असं बर, हिच्यामध्ये आता किती झाली आता वर्षाची? आता ही आता 2.5 वर्ष म्हणजे थोडक्यात 2.5-3 वर्षाची. बर, आणलं तेव्हा किती वर्षाची माझ्याकडे आणलं तेव्हा इथे? काहीच नव्हतं ना, कमी झाली ना आता. बर, अजून काय फरक पडला? फरक म्हणजे चालायला पण व्यवस्थित चालत नव्हती ना. अच्छा, आता म्हणजे व्यवस्थित चालती. परत काय कळतच नव्हतं काय घे म्हणून. तर आता जर आपण म्हणलं हे घेऊन ये, ते घेऊन ये, की घेऊन येते. बर, राग जास्त येतो. पण राग लागला आधीपासून का आता त्याला लागला? नाही नाही, आता म्हणजे जास्तच कळत. आपण जर रागत म्हणून उठ माझ्या मांडीवर इथं नाही बसायचं की लगेच उठणार ना असे जाऊन तिकडे हे करणार. अच्छा, बाजू हसू नको. म्हणजे आता बऱ्यापैकी चांगला फरक पडला याच्यामध्ये आता. संस्कृती, हे तुम्ही काय म्हणता घरात? दीदी, ए दीदी, हिला कळतं चांगलं ना सगळं, व्यवस्थित कळतं ना. आई कोण आहे? आई